हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत आपण MHT CET 2018 मधील इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर राहिलेले क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. सी फर्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इलिमेंट्स ऑफ ग्रुप सेकंड एक्झिबिट अनोमॉलॉगस प्रॉपर्टी. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड बेरियम हिअर गिव्ज ग्रुप टू. विच अमंग द फॉलोइंग इलिमेंट ग्रुप टू इट एक्झिबिट अनोमॉलॉगस प्रॉपर्टी. बघा, दिस ग्रुप टू इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्कलाइन अर्थ मेटल्स. दिस ग्रुप टू इलिमेंट इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्कलाइन अर्थ मेटल्स अँड दिस अल्कलाइन अर्थ मेटल इट एक्झिबिट बीई, एमजी, सीए, एसआर अँड बीए इलिमेंट. देन हिअर इन दिस सेकंड ग्रुप इलिमेंट ओर इन दिस अल्कलाइन अर्थ मेटल दिस बेरिलियम इट एक्झिबिट अनोमॉलॉगस प्रॉपर्टी. हिअर आन्सर नंबर ए, बेरिलियम इट एक्झिबिट अनोमॉलॉगस प्रॉपर्टी बिकॉज दिस बेरिलियम इट इज डिफरंट फ्रॉम रेस्ट मॅटर. दिस बेरिलियम इट इज डिफरंट फ्रॉम अदर मेटल बिकॉज बेरिलियम इट इज अ स्मॉल कटायनिक अँड आयोनिक रेडिया. दिस बेरिलियम इट इज अ स्मॉल एटॉमिक अँड आयोनिक रेडिया एज वेल एज हाई इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन अदर. देअर फोर दिस बेरिलियम इट एक्झिबिट अनोमॉलॉगस प्रॉपर्टी. देन सी नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ्स फॉर फायर फायटर्स. ए थिओकॉल, बी केल्व्हर, सी नोवेक्स अँड डी डायनॉन. हिअर दिस नोमेक्स इट इज यूज टू प्रोटेक्टिव्ह क्लोथ फॉर रेस कार ड्रायव्हर अँड फायर फायटर्स. हिअर दिस नोवेक्स पॉलिमर इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर ऑफ क्लोथ्स फॉर फायर फायटर्स एज वेल एज इट इज प्रोटेक्टेड क्लोथ फॉर रेस कार ड्रायव्हर्स. देन सी हिअर दिस फर्स्ट थिकॉल, दिस थिकॉल इट इज यूज टू प्रिपेअर रबर. हा थिकॉल पॉलिमर हा रबर तयार करण्यासाठी यूज केला जातो. देन सेकंड केल्व्हर, इट इज यूज टू प्रिपेअर बुलेट प्रूफ वेस्ट एअर हेल्मेट्स. इट प्रिपेअर बुलेट कार वेस्ट एज वेल एज हेल्मेट्स. अँड लास्ट दिस डायनॉल, इट इज यूज टू प्रिपेअर ह्युमन हिअर विंग्स. इट इज प्रिपेअर ह्युमन हिअर विंग्स. देन हिअर दिस नोमेक्स पॉलिमर इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ फायर फायटर्स एज वेल एज रेस कार ड्रायव्हर्स. देन नेक्स्ट, विच एलिमेंट इज ऑप्टेनड इन प्युअर फॉर्म बाय व्हेन अर्केल मेथड. हिअर विच एलिमेंट्स इज ऑप्टेनड इन द प्युअर फॉर्म बाय व्हेन अर्केल मेथड. ए अल्युमिनियम, बी टिटेनियम, सी सिलिकॉन अँड डी निकेल. हिअर दिस टिटेनियम इट इज ऑप्टेनड इन द प्युअर फॉर्म ऑफ व्हेन अर्केल मेथड. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रँक्युलायझर. हिअर नॉट अ ट्रँक्युलायझर. फर्स्ट मेप्रोबोमेट, सेकंड इक्वॅनिल, थर्ड क्लोराडिझे पेरॉक्साईड, फोर्थ रोमोफिनिरामाइन. तर पहिल्यांदा बघा ट्रँक्युलायझर म्हणजे काय. दिस ट्रँक्युलायझर मीन्स रिड्यूस स्ट्रेस. अँड हिअर दिस डी ब्रोमोफेनिरामाइन इट इज ए नॉट अ ट्रँक्युलायझर. ट्रँक्युलायझर मीन्स इट रिड्यूस स्ट्रेस, बट दिस ब्रोमोफेनिरामाइन इट इज ए नॉट अ ट्रँक्युलायझर. दिस मेप्रोबोमेट, इक्वॅनिल अँड क्लोरिडा पेरॉक्साईड इट इज ए ट्रँक्युलायझर. हिअर दिस ब्रोमोफेनिरामाइन इट नॉट ट्रँक्युलायझर बट इट ऍक्ट्स एज अ अँटीहिस्टामाइन्स. इट इज ए antihistamines, that is reduce action of histamine in the body thereby protecting allergy. Then next question, the elements that does not exhibit allotropy. Elements that does not exhibit allotropy is A phosphorus, B arsenic, C antimony and D bismuth. Here this is a 15 group element. This all it is a 15 group element. This 15 group element it present nitrogen, phosphorus, arsenic, antimony and bismuth. Then in this 15 group element this bismuth it does not exhibit allotropy. Here give answer D, bismuth. This bismuth it does not give allotropy. It is a monovalent atom.
तर बघा, ह्यामधला नायट्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन आहेत, फॉस्फरसचे 3 इलेक्ट्रॉन आहेत, आर्सेनिक इट ऑल्सो 3 इलेक्ट्रॉन्स एंड एंटीमनी इट इज ऑल्सो 3 इलेक्ट्रॉन्स. दिस ऑल इलेमेंट्स नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, एंटीमनी इट एक्झिबिट इलेक्ट्रॉन्स बट दिस बिस्मथ इट इज ए नॉट इलेक्ट्रॉन. देन वी सी नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द ग्रुप 15 इलेमेंट नॉट एक्झिबिट एज टेट्रा एटॉमिक मॉलिक्यूल. इट इज ऑल्सो अगेन ग्रुप 15 इलेमेंट्स क्वेश्चन. नॉट एक्झिस्ट अ टेट्रा एटॉमिक मॉलिक्यूल. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक एंड एंटीमनी. टेट्रा एटॉमिक मॉलिक्यूल मीन्स हियर प्रेजेंस 4 मॉलिक्यूल इन द स्ट्रक्चर. हियर दिस नायट्रोजन इट इज अ डायटॉमिक मॉलिक्यूल. फॉस्फरस इट इज अ टेट्रा एटॉमिक मॉलिक्यूल. आर्सेनिक इट इज ऑल्सो टेट्रा एटॉमिक. एंटीमनी इट इज ऑल्सो टेट्रा एटॉमिक मॉलिक्यूल. That is, this nitrogen it not exhibit tetraatomic molecule. This nitrogen it exists as a N2, phosphorus P4, arsenic S4, antimony SB4. This phosphorus, arsenic, antimony it exists as a tetraatomic, but this nitrogen is not a tetraatomic molecule. It is a diatomic molecule. Therefore, your answer gives A, nitrogen. Then see next. Identify the oxidation state of titanium and copper in their colorless compound. Question baga. Identify oxidation state of titanium and copper in their colorless compound. A. Ti3+Cu2+. B. Ti2+Cu2+. C. Ti4+Cu+1. And D. Ti+4+Cu2+. तर ह्यामध्ये विचारलेलं आहे की टिटॅनियम अँड कॉपर ज्यावेळी तो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये फॉर्म असेल त्यावेळी तो कोणत्या ऑक्सिडेशनमध्ये असेल, त्यावेळी त्या कंपाऊंडचा कलर हा कलरलेस असणार आहे. तर बघा, टिटॅनियमचा ऍटॉमिक नंबर आहे 22 अँड कॉपरचा ऍटॉमिक नंबर आहे 29. आपण इथं पहिल्यांदा टिटॅनियम अँड कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहोत. टिटॅनियम इट इज ए 22, दॅट इज 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 एंड 3d10. हे झालं टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर आपल्याला ह्यामधला कंपाऊंड फाइंड आउट करायचा आहे की त्या कंपाऊंडचा कलर असेल कलरलेस. सी हियर, दिस इज अ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आर्गॉन. सॉरी, दिस इज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आर्गॉन. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस टिटॅनियम आर्गॉन 4s2 3d2. जर समजा ह्या टिटॅनियम मधला हे डी मधले 2 इलेक्ट्रॉन आणि एस मधले 2 इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केले तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होईल 4s0 अँड 3d0. म्हणजे एस मध्ये 0 इलेक्ट्रॉन असतील, डी मध्ये पण 0 इलेक्ट्रॉन असतील. देन हिअर फॉर्म टिटॅनियम प्लस 4 ऑक्सिडेशन स्टेट अँड टिटॅनियम प्लस 4 ऑक्सिडेशन स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ओनली आर्गॉन. देन दिस आर्गॉन इट इज ए नोबल गॅस इलेमेंट. इट कम्प्लीट देअर ऑक्टेट. देअर फोर इन दिस टिटॅनियम प्लस 4 इट इज ए कलरलेस कंपाऊंड. हा झाला टिटॅनियमचा प्लस 4 ऑक्सिडेशन स्टेट की त्याचा कलर असणार आहे कलरलेस, बिकॉज ह्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होते ते तयार होते नोबल गॅसचं, जो आहे आर्गॉन, की त्या आर्गॉन मधलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते पूर्ण कम्प्लीट असणार आहे. तर त्यानंतर बघा, कॉपरचा ऍटॉमिक नंबर आहे 29. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 अँड 3d9. हे झालं कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर कॉपरचं आपण अगोदर एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहोत. बघा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस आर्गॉन. देन हिअर 4s2 अँड 3d9. 4s मधला इथं आपण काढूया हा 4s अँड 3d मध्ये 9 इलेक्ट्रॉन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. तर कॉपर मधला 4s मधला 1 इलेक्ट्रॉन हा 3d ऑर्बिट मध्ये शिफ्ट होणार आहे. देन हिअर फॉर्म काय तयार होते बघा, 4s मध्ये 1 इलेक्ट्रॉन झाले, डी मध्ये तयार होतात
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर डी मध्ये तयार झाले 10 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होईल इथं 4s1 and 3d10. दिस इज एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस कॉपर बिकॉज हियर फॉर्म हाफ फिल्ड एंड फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दिस कॉपर इट इज ए मोर स्टेबल इन दिस फॉर्म बिकॉज दिस वन इलेक्ट्रॉन इन 4s इट इज ए हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हियर 10 इलेक्ट्रॉन इन डी ऑर्बिट इट इज ए कम्प्लीटली फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर बघा ह्या कॉपर मधला आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायचा आहे की त्याचा कलर असणार आहे कलरलेस. जर समजा ह्या मधला एरगॉन एन हा 4s1 3d10 4s मधला जर एक इलेक्ट्रॉन आपण लूज केला तर इथं कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 4s0 and 3d10. म्हणजे हे झालं, हा जर इलेक्ट्रॉन आपण इथनं रिमूव्ह केला तर हा झाला एरगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हे झाले 3d मधले 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे ऑक्टेट हे कम्प्लीटली फुलफिल झालेलं आहे. इट इज ए कलरलेस इन नेचर. देअरफोर इथं आपण एक इलेक्ट्रॉन कमी केलाय म्हणजे कॉपर वरती चार्ज येईल +1. देन हिअर दिस Cu+1 इट इज ए कलरलेस इन नेचर बिकॉज दिस इज ए Ar4s0 3d10. इट इज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड इट इज ए कम्प्लीटली फुलफिल्ड इट कम्प्लीट देअर ऑक्टेट. देन सी टिटॅनियम मध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट एंड कॉपर मध्ये +1 ऑक्सिडेशन स्टेट इट गिव्ह कलरलेस कंपाउंड. सी हिअर ऑप्शन नंबर 3, टिटॅनियम +4 एंड कॉपर +1. देन नेक्स्ट क्वेश्चन, इन केस ऑफ आर एंड एस कॉन्फिगरेशन द ग्रुप हॅविंग हायर प्रायोरिटी इज. इन केस ऑफ आर एस कॉन्फिगरेशन द ग्रुप हॅविंग हायर प्रायोरिटी इज NO2, NH2, CN एन OH. तर बघा ह्यामध्ये खाली काही चार फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत. ग्रुप दिलेले आहेत की त्यामधला आपल्याला हायर ग्रुप, हायर प्रायोरिटी कुणाची असेल जी की आपण आर एस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण एखाद्या मॉलिक्यूलचा किंवा एखाद्या कंपाऊंडचा आर एस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करत असताना ते त्याच्या प्रायोरिटीवरून फाइंड आउट करत असतो. मग ज्या इलिमेंटचा ऍटॉमिक नंबर मॅक्झिमम असेल त्या इलिमेंटला आपण हायर प्रायोरिटी देतो अँड देन लेस. बघा इथं फर्स्ट आहे NO2. NO2चा नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 7. देन हिअर नायट्रोजन इट इज ऑल्सो 7. CN कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6. एन्ड हिअर OH दिस ऑक्सिजन इट इज ए 8 ऍटॉमिक नंबर. तर ह्यामध्ये येणार आहे पहिला OH, देन सेकंड असेल आता इथं बघा NO2 एन NH2. नायट्रोजन दोन्ही पण सेम आहे, त्यानंतर येतो ऑक्सिजन आणि ह्यामध्ये आहे हायड्रोजन. तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला फर्स्ट येईल ऑक्सिजन अँड त्यानंतर येणार आहे हायड्रोजन. म्हणजे सेकंडला आला NO2, थर्ड आला NH2 अँड लास्ट येईल CN. हे झाली ह्या चारींमधली प्रायोरिटी ऑर्डर. तर ह्या चारींमधला आर एस कॉन्फिगरेशनसाठी हायर प्रायोरिटी ऑर्डर असणार आहे OH ची, कारण ह्या ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे ह्या सगळ्यांपेक्षा जास्त. देन हिअर ऑर्डर असेल OH, NO2, NH2 अँड CN. अँड सी लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ज्योमेट्रिक ऑफ वॉटर मॉलिक्युल. ए डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल, बी टेट्राहेड्रल, सी ट्रायगोनल प्लेनर एंड डी डायगोनल. हिअर ज्योमेट्री इथं विचारलंय ज्योमेट्री ऑफ वॉटर मॉलिक्युल, वॉटर मॉलिक्युलची ज्योमेट्री. तर बघा इथं आपण वॉटर मॉलिक्युलची ज्योमेट्री काढणार आहोत त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून. हा ऑक्सिजन येतो 16 ग्रुप इलिमेंटमध्ये, म्हणजे ऑक्सिजनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेन्स असणार आहेत 6. दॅट इज NH2NP4. दिस इज ए जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस ऑक्सिजन. देअरफोर दिस ऑक्सिजन इट कंटेन 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर हे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण डॉटने रिप्रेझेंट करणार आहोत 1, 2, 3, 4, 5 and 6. तर ह्या वॉटर मॉलिक्युलला हे 2 हायड्रोजन अटॅच आहेत. दिस इज ए 1 हायड्रोजन, दिस इज ए 2 हायड्रोजन. तर बघा 2 हायड्रोजन ज्यावेळी ऑक्सिजनच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला अटॅच होतील त्यावेळी तर तयार झाले 2 बॉन्ड पेअर. ते राहिले 1, 2, 3, 4 चार इलेक्ट्रॉन, 4 डॉट म्हणजे 2 लोन पेअर. देन हिअर फॉर्म 2 बॉन्ड पेअर +2 लोन पेअर, दॅट इज इट गिव्ह 4 नंबर. अँड 4 नंबर मीन्स इट इज अ sp3 हायब्रिडायझर स्टेट.
इट इज ए sp3 हायब्रिडाइजेड स्टेट। या वॉटर मधल्या ऑक्सिजनचं हायब्रिडाइजेशन स्टेट असेल sp3, कारण ह्यामध्ये दोन बॉन्ड पेअर आणि दोन लोन पेअर तयार होतात। तर ह्यामध्ये ह्या ऑक्सिजनचा आपल्याला ज्योमेट्री फाइंड आउट करायची आहे। जर sp3 मध्ये किंवा चार बॉन्ड मध्ये दोन लोन पेअर आणि दोन बॉन्ड पेअर तयार होतात त्यावेळी त्या मॉलिक्यूलची ज्योमेट्री असते डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल। त्या मॉलिक्यूलची ज्योमेट्री असते डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल और एंग्युलर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्ही शेप्ड। देन हियर ज्योमेट्री ऑफ दिस वॉटर मॉलिक्यूल इट इज ए डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल। बघा कशी काढली, ऑक्सिजनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन घेतले त्यावरून आपण त्याची लोन पेअर अँड बॉन्ड पेअर फाइंड आउट केले। त्यामध्ये आपल्याला मिळालेला हे 4 दॅट इज हायब्रिडाइजेशन स्टेट sp3। आणि sp3 मध्ये जर दोन बॉन्ड पेअर आणि दोन लोन पेअर असतील तर त्यांचे ज्योमेट्री तयार होते डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल। इट इज ऑल्सो कॉल्ड एज एंग्युलर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्ही शेप। तर आपण इथं स्ट्रक्चर बघणार आहोत, ऑक्सिजनला दोन बॉन्ड पेअर अटॅच आहेत म्हणजे दोन हायड्रोजन अटॅच आहेत आणि त्या ऑक्सिजनला ऑक्सिजनवरती दोन लोन पेअर प्रेझेंट आहेत। दिस इज ए ऑक्सिजन, सेंट्रल ऑक्सिजन, हा झाला एक हायड्रोजन, देन हा झाला सेकंड हायड्रोजन की इथं तयार झाले दोन बॉन्ड पेअर, हा असणार आहे एक लोन पेअर, हा दुसरा लोन पेअर। देन हिअर फॉर्मेशन ऑफ डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल स्ट्रक्चर। बघा स्ट्रक्चर काढणार आहोत आपण इथं, हा झाला एक लोन पेअर, हा झाला सेकंड लोन पेअर, दिस इज ए थर्ड हायड्रोजन, हा हायड्रोजन, देन इट जॉईन विथ इच अदर, हिअर फॉर्मेशन ऑफ डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल। हे झाले दोन हायड्रोजन, हे झाले ह्यामधले दोन लोन पेअर, दिस इज ए डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल ज्योमेट्री ऑफ दिस वॉटर मॉलिक्यूल। हिअर वी विल सॉल्व सम इनऑर्गेनिक क्वेश्चन, इट आस्क इन MHT CET 2018 क्वेश्चन पेपर। नाउ टुडे वी विल स्टॉप हिअर, थँक्यू सो मच।